आमच्या आमचा सातारा जिल्हा एवढा लेचा पेचा नाही की कुणी धर्मद्वेष पसरावा आणि आम्ही ते त्याला बुलावं, हे घडणंच शक्य नाही. पण दुर्दैवानं ती बातमी खरी ठरली. म्हटलं माझा सातारा असा नव्हता, माझा सातारा असा नाही. बडी रौनक थी इस घर में, ये घर ऐसा नहीं था. बडी रौनक थी इस घर में, ये घर ऐसा नहीं था. गिले शिकवे भी रहते थे मगर ऐसा नहीं था. त्यांच्या पुरोगामी विचारांची पहिली वॅक्सिन घेतलेली या धरतीवर. द्वेषाचा व्हायरस टिकूच शकत नाही, आलाय पण टिकू नाही शकणार, तो इथं राहणारच नाही. जय शिवराय, जय भीम. विचार मंचावरील आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि सगळे मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो, तुम्ही दुपारपासून उन्हात बसलेले आहात. आता इथं सावली आहे, खरं राजवाड्याची सावली पडली, त्या कोपऱ्यात ऊन आहे, पण मला खात्री आहे इथे एक शाळा आहे जिथं माझा भीमराया शिकलाय, त्या शाळेची सावली तिथे पडणार आहे नक्कीच. कुणी उन्हात राहणार नाही या देशात. जेव्हा बाळासाहेब, जेव्हा मी कुसे सावळीची घटना ऐकली, मी नागपूरमध्ये शूटिंग करत होतो, माझा विश्वासच बसला नाही. म्हटलं नाही नाही नाही, हे खोटं असणार, हे अफवा असणार, असं घडूच शकत नाही माझ्या सातऱ्यात, असं घडूच शकत नाही. मी पुसे सावळीजवळ जवळ खटाव तालुक्यात माहिणीमध्ये लहानाचा मोठा झालोय, मला माहिती आहे. आमचा सातारा जिल्हा एवढा लेचा पेचा नाही की कुणी धर्मद्वेष पसरावा आणि आम्ही ते त्याला बुलावं, हे घडणंच शक्य नाही. पण दुर्दैवानं ती बातमी खरी ठरली. जेव्हा मला कळलं की दुर्दैवानं ही बातमी खरी आहे, मला खूप वेदना झाल्या, खूप खूप वाईट वाटलं. म्हटलं माझा सातारा असा नव्हता, माझा सातारा असा नाही. बडी रौनक थी इस घर में, ये घर ऐसा नहीं था. बडी रौनक थी इस घर में, ये घर ऐसा नहीं था. गिले शिकवे भी रहते थे मगर ऐसा नहीं था. जहां कुछ शीरी बातें थी वहां कुछ तल्ख बातें थी. शीरी बातें म्हणजे मीठी बातें, तल्ख बातें कड़वी बातें. जहां कुछ शीरी बातें थी वहां कुछ तल्ख बातें थी, मगर उन तल्ख बातों का असर ऐसा नहीं था. जावेद अख्तरांनी लिहिलेल्या या ओळी या परिस्थितीला नेमकेपणानं जुळतात. खरंच माझा सातारा असा नव्हता. माझं वय 53 वर्ष आहे, माझ्या जन्मापासून मी या मातीत आहे, इथेच राहिलो, इथेच लहानाचा मोठा झालो, इथंच शिकलो, खेळलो, बागडलो, धडपडलो, उभा राहिलो, करिअर घडवलं मी याच मातीत, माझी मुलंही इथंच शिकली. बरेच जण राहतात मुंबईत आणि सांगतात माझं गाव सातारा. मी नाही, मी साताऱ्याचाच आहे, याच मातीतला आहे. त्यामुळे मी अनुभवानं सांगू शकतो, मी हक्कानं सांगू शकतो, मी अधिकारानं सांगू शकतो की माझा सातारा असा नाही. देशात महाराष्ट्र ज्या चार महामानवांमुळे ओळखला जातो, ते चारही महामानव या मातीतले. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पदस्पर्शानं सॅनिटाईज झालेल्या या भूमीत, त्यांच्या पुरोगामी विचारांची पहिली वॅक्सिन घेतलेली या धरतीवर, द्वेषाचा व्हायरस टिकूच शकत नाही, आलाय पण टिकू नाही शकणार, तो इथं राहणारच नाही. जगद्गुरु संत तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, अल्लाह एक तू, नबी एक तू, काटते सिर पावो हाते नाही जीव डराय. असं ठामपणे सांगणाऱ्या तुकोबारायांना, ज्यांनी गुरु मानलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजधानी आहे. आपल्या सैन्यात सगळ्या मावळ्यांमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सामावून घेणाऱ्या, आपल्या अंगरक्षक पदापासून शस्त्रागाराच्या देखभालीपर्यंत मुस्लिम सहकारी नेमणाऱ्या, समतेचं मूल्य खऱ्या अर्थानं जाणणाऱ्या माझ्या जाणत्या राजाची ही भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराज, ज्यांना धर्मवीर असं संबोधलं जातं, ते बुधभूषण नावाच्या ग्रंथात म्हणतात, धर्म असावा समानता मानणारा, साऱ्या विश्वाला सामावून घेणारा. या राजांचा आपण जय जयकार करतो, अभिमान बाळगतो, पण
त्यांचा विचार, खरा विचार समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. तो आपण समजून घेतला पाहिजे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे याच मातीतले, खटाव तालुक्यातला कटगुण मधला त्यांचा जन्म. कटगुण पुसेचवळीपासून फार लांब नाही. माझ्या पुरोगामी विचाराच्या तरी किती हिंदू मुस्लिम बांधवांना हे माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी महम्मद पैगंबरांवर एक पोवाडा लिहिलाय. महम्मद झाला जहा मर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी. वेदा वेद टाळा सांगे जगताला, जन्म घालविला ईशासाठी. जगहितासाठी लिहिले कुराण, जहा मर्द खरा जगी वीर. खूप मोठा पोवाडा आहे तो. आपल्या किती जणांना माहिती आहे गंगा जमनी तहजीब फार नंतर आली, त्याच्या आधी हिंदू मुस्लिम सलोख्याची मुळे इथं रुजलेली आहेत. या मातीत हे घडूच कसं शकतं? जेव्हा मी महात्मा फुलेंनी लिहिलेला पोवाडा वाचला तेव्हा माझं कुतूहल जागं झालं. तोपर्यंत मोहम्मद पैगंबरांविषयी मी काही वाचलं नव्हतं. मी वाचायला सुरुवात केली आणि मला खरोखर आश्चर्य वाटलं. मोहम्मद पैगंबर हे पुरोगामी विचारांची धगधगती मशाल होते. गौतम बुद्ध, महावीर, बसवण्णा, आपले चक्रधर स्वामी, नामदेव, तुकाराम यांच्या विचारांशी साम्य दाखवणारी त्यांची विचारधारा आहे. हे आपल्यापर्यंत कसं पोहोचवलं गेलं नाही? यात आपले मुस्लिम बांधवी कमी पडले असतील, आपले बांधवी जाणून घेण्यात कमी पडले असतील की मोहम्मद पैगंबर नक्की कोण होते. त्यांचे सुधारणावादी विचार ऐकल्यानंतर थक्क व्हायला होतं. हे विचार आपण का समजून घेत नाही? माझ्या मुस्लिम बांधवांनाही माझी विनंती आहे की मोहम्मद पैगंबर ईश्वराचे प्रेषित होते, त्यांची सुन्नत, त्यांची इबादत याच्या पलीकडे जाऊन आपण पैगंबरांचे विचार समाजात पसरवले पाहिजेत. त्यांच्या सुधारणावादी विचारांची मशाल घेऊन पुढच्या काळात कितीतरी सुफी संत प्रकाशमान झाले, प्रभावित झाले. नंतरच्या काळात त्याची नाळ वारकरी संप्रदायाशी जोडली गेली आणि आपण बारकाईनं अभ्यास केला तर बुद्ध विचाराशी साम्य सांगणारे हे सगळे विचार आहेत. म्हणजे बघा, आपल्या सगळ्या महामानवांची विचारधारा एकच आहे, त्यांची मुळे एकच आहे, मानवता. त्याचा पाया मानवतेचा आहे. भेदाभेद नष्ट करणं हे ध्येय आहे. विचारात त्यांच्या सख्य आहे, त्यांच्या विचारात मेळ आहे, पण त्यांचे अनुयायी म्हणणारे आपण मात्र आपण एकमेकात भिंती उभ्या केल्यात. आपण एकमेकांना महान मानवांच्या विचारांशी केलेली बदतमीजी आहे हे आपण आता इथून पुढे टाळलं पाहिजे. आता ठीक आहे, मी लवकर संपवतो, पण बोलावंसं तर वाटतंय बाळासाहेब. आज बाळासाहेब मला खरंच खूप दिवसांनी लाभलेत. मागे एकदा योग आला होता, मला सम्यक पुरस्कार दिला होता पुण्यात बाबा आडवांच्या हस्ते, पण त्यावेळी बाळासाहेब उपस्थित राहू शकले नाहीत. मला वाटलं होतं की त्यावेळी काही आमचे विचार आम्हाला एकमेकांशी शेअर करता येतील. थोडंसं बोलतो, दोन मिनटं फक्त. तर हे जे विचार आहेत आपल्या महामानवांमध्ये जे सख्य आहे ते जाणून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडतो का? शेख महम्मद आणि संत तुकाराम यांची मैत्री हे त्याचंच प्रतीक आहे. शेख महम्मदांच्या प्रवचनानं तुकाराम महाराज आवर्जून हजेरी लावायचे आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शेख महम्मद भान अर्पून नाचायचे. संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात, एका जनार्दनी निजवद अल्ला, आसल वही बीट पर अल्ला. अल्ला माणसा माणसात आहे, अल्ला घराघरात आहे एवढंच नाही तर विटेवर उभा राहिलेला तोही अल्लाच आहे. हे एकनाथ महाराजांनी सांगितलंय. हे आपले कुठले कीर्तनकार समाजाला सांगतात हे सांगितलं पाहिजे. आपण यांचे विचार पसरवण्यात कमी पडतोय. आपली ही परंपरा आहे, एकतेची नाळ आहे आपली. अमेरिकन विचारवंत एलनर झेलियटनं लिहून ठेवलंय की विठ्ठल आणि अल्ला यांच्यामधला भेद कमी करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये सलोखा निर्माण करण्याचं मोठं काम संत एकनाथांनी केलं. आता म्हणजे अमेरिकन भगिनीला जे कळतंय ते आपल्याला का कळू नये? ते तर सगळं मराठीत आहे. एकना बिस्मी रब्बिकल लझी खलक, हा पवित्र कुराण मधला संदेश खऱ्या अर्थाने तो रुजवला कोणी माहितीये? राजर्षी शाहू महाराजांनी.
1906 साली त्यांनी मुस्लिम बांधवांची एक सभा घेतली आणि मोमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मुस्लिम बोर्डिंग साठी त्यांनी 25,000 स्क्वेअर फूट जागा दिली. त्याच्यावर इमारत बांधण्यासाठी 5,500 रुपयाची देणगी दिली. ते स्वतः मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष झाले. संस्थानाच्या मालकीचे जे जंगल होते त्याची लाकडं, सागवानाची लाकडं त्या इमारतीसाठी दिली मोफत. आणि इमारत पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी 250 रुपयेचं अनुदान दिलं. आपल्या बाळासाहेब तुम्ही आता थांबला होता कमान यावतजवळच्या शाही मशिदीत. ती शाही मशीद कुणी बांधली माहितीये? छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज. आपली शाही मस्जिद हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. आणि या सगळ्यावर कळस चढवला तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी संविधान लिहिलं आणि या सगळ्या महामानवानं जे अपेक्षित होत स्वातंत्र्य, समता, बंधुतेचं राज्य आणलं. पण आज हीच मूल्य पायदळी तुडवली जातात. याच मूल्यांची पायमल्ली होतीये. संविधान आपलं तेवढंच रक्षण करेल जर आपण संविधानाचं रक्षण केलं तर. संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे, प्रत्येकाची आहे. प्रत्येक भारतीय आंबेडकरवादी आहे कारण तो संविधान मानतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी, आपण बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. साताऱ्यासारख्या ठिकाणी अशी घटना का घडते, याच्या मागे काय प्लॅन असेल? पण दंगल आपोआप घडत नाही. म्हणजे दंगल घडवून आणली जाते कोणाच्या तरी फायद्यासाठी, ती घडवून आणली जाते. मला सांगा, आपण सगळे मध्यमवर्गीय, आपण घरात बसलोय गप्पा मारत, आई वडिलांशी मुलांची गप्पा मारत बसलोय, कुणीतरी येऊन सांगितलं चला 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 दंगल करायची, चला हिंदूंना मारायला, चला मुसलमानांना मारायला, आपण जाऊ का? असं कुणी राची दंगल आपोआप घडत नाही, ती ठरवलेली असते. काही मुलांची माती भडकवली जातात, त्यातली 4-5 भडकवू मुलं असतात, त्यात काही भाडोत्री गुंड मिक्स करतात आणि ती दंगल घडवून आणली जाते. त्याच्या मागे खूप मोठा, खूप दिवसांचा प्लॅन असतो. अचानक नाही घडते हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण कुणी दंगल करत नाही. आपल्याला कुणी घरात सांगितलं की दंगल सुरू, तर आपण पहिलं दारे खिडक्या बंद करू. आपण नाही त्यात पडत. त्यामुळे कुणीतरी घडवून आणली हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि म्हणून आपण जातीत लक्ष ठेवलं पाहिजे. विशेषतः ज्यांच्या घरात तरुण मुलं आहेत त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे की तरुण मुलांना कोणी भडकवत तर नाही ना. आपला खरा इतिहास त्यांना आपण सांगितलं पाहिजे. आपल्या महामानवांचे खरे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला जे कोणी सांगताय ते खोटा इतिहास आहे. तुमची माती भडकवण्यासाठी तसं काही घडलेलं नाहीये. मुलांच्या आता घटना घडली की लगेच इन्स्टा इन्स्टॉल करू नका, ते फेसबुक काढून टाका, असं करून नाही चालणार. कोरेत ती, त्यांना सोशल मीडिया वापरू द्या. त्यांच्या मनात हे विचार येऊ नये यासाठी तुम्ही काय कराल हे महत्वाचं आहे. मी जास्त बोलणार नाही, पण ही साताऱ्याची भूमी आहे, इथं पुन्हा असं झालं नाही पाहिजे. आपल्या तरुण मुलांना, तरुण मुलींना सावध करा, त्यांना सांगा. कारण आम्ही लहान असताना ना, पूर्वी आम्ही बाहेर जाऊ नये, हरवू नये, भरकटू नये, म्हणून आई वडील सांगायचे किंवा मोठी माणसं सांगायची की बाहेर जाऊ नको, घरी बाबा आलाय. घरी बाबा म्हणजे मुलांना पळवून देणारा बागुल बुवा. असे अनेक घरी बाबा आज गावोगावी फिरतायत, तरुण मुलांना खोटा इतिहास सांगून भडकवतायत. त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि मुलांना या सापळ्यापासून वाचवा. घातकी सापळा आहे हा, खूप घातकी सापळा आहे. त्यातून फायदा तिसऱ्यांदाच आहे, आपला काही नाही. साताऱ्यानं कायम देशाला एक उदाहरण घालून दिले, देशापुढे आदर्श निर्माण केले. या महामानवांची नावं मी सांगितली. इथून पुढेही आपलं वागणं असं पाहिजे की देशाला उदाहरण राहील, देशापुढे आदर्श राहील साताऱ्याचा, सातारा जिल्ह्याचा. जय शिवराय, जय भीम.